बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी हाती येते. भाजपची पुढची मेगा भरती, त्याचा मुहूर्त आता ठरलेला आहे. 1 आणि 5 सप्टेंबरला भाजपच्या पुढच्या मेगा भरती होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांचा यावेळी भाजपत प्रवेश होईल. 1 सप्टेंबरला सोलापुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत, तर 5 सप्टेंबर या तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हे पक्षप्रवेश होतील. प्रफुल्ल साळुंखे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, नेमकं काय काय घडतंय, कुणाची नावं सध्या चर्चेत आहेत 1 आणि 5 तारखेसाठी? दोन महत्वाचे जे दिवस आहेत त्यामध्ये 1 सप्टेंबरला सोलापूर येथे अमित शहांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप आहे. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातले काही जे नेते आहेत त्यांचा जो भाजप प्रवेश आहे या ठिकाणी नक्की झाल्याचं बोललं जात आहे. आणि 5 सप्टेंबरला मुंबईमध्ये जे एक उत्तर महाराष्ट्र असेल आणि त्याचबरोबर ठाणे आणि इतर परिसरातले जे नेते आहेत त्यांचा जो भाजप प्रवेश आहे तो नक्की या ठिकाणी झालेला सूत्रांनी माहिती दिली आहे. सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर जी नावं आहेत, म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर अंबरीशभाई पटेल यांचं नाव अग्रेसर मांडलं जात आहे. त्याचबरोबर राजवर्धन कदमबांडे जे मागचे आमदार आहेत त्यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत आहे. असे दिग्गज जसे आहेत ते त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात देखील 5-1 तारखेला या ठिकाणी प्रवेश अपेक्षित मानले जात आहे. निश्चित. प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आपण पुन्हा एकदा या नावांवरती नजर टाकूया जे आता भाजपत 1 आणि 5 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने चर्चा आहे नावांची, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे खासदार उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील.